नमस्कार। आज आपण सुकी वालाची भाजी बनवतोय। फुल डाएट रेसिपी बघा तुम्ही। त्यासाठी मी वाल घेतले ना, हे असे चपटे वाल आहेत, ते हरणे वाल असतात, असे लांबट असतात बरं का। आणि चपटे वालात तीन प्रकार येतात, आणि एक असतात ते पोपटी वाल। आणि असे वाल निवडताना ना कसे निवडायचे, हा जो गोल भाग असतो ना तो उलट्या साईडला काढायचा, बरोबर शिर उलट्या साईडला काढायचं, पडायचं आणि बघायचं किडे वगैरे आहेत का। बघायचे किडे आहे, हे नाही घ्यायचे किंवा टाकून द्यायचे, हार्दी तोडून घ्यायची। आमका सावाळाचे ढग आले का, किडे पडतात भाज्यांमध्ये बघा। आणि याचे असे तीन तुकडे करून घेते मी, म्हणजे पटापट निवडली जाते। आणि काही असे जे निंबर असतं ना पक्व झालेले, त्याच्यात असे दाणे असतं ना, ते दाणे घ्यायचे, हे वरचे नाही घ्यायचे। कढई ठेवली, कढई ठेवल्यानंतर गॅस चालू करून घेतला मी। आणि शेंगा आहेत ना, आधी पण धुवून घेतल्या होत्या मी निवडायच्या आधी, आणि निवडून झाल्यावर पण धुवून घेतल्या, कारण त्याच्यामध्ये ना काही वेळेस असं जाळासारखंही असतं ना। अशा कोवळ्या कोवळ्या शेंगा घेतल्या मस्त वालाचे। आणि बघा एक छोटासा चमचा तेल घातलं आहे मी, जास्त तेल पण नाही घातलं आहे। आणि त्याच्यात एक अर्धा चमचा हळद, गॅस कमीच ठेवायचा। तेल सगळीकडून लागेल ते वालाचे शेंगांना, निवडलेल्या शेंगांना असं कालवायचं, सगळीकडून तेल हळद लागेल, म्हणजे शिजतील त्या वाफ होतील। मी बाकीचे काही मसाले टाकले मी त्याच्यात बघितलं ना तुम्ही, असं तेलात शिजवल्याने लवकर शिजते। आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचं, आणि याच्यात जास्त पाणी नाही घालायचं बरं का, अगदी पाव कप पाणी, पाव कप पण अगदी त्याच्यापेक्षा कमी पाणी घातलं, खाली लागायला नको एवढ्यासाठी। आणि झाकण ठेवायचं, तीन चार मिनटं झाकण ठेवायचं, मध्ये बघायचं पाणी आटलं आहे का, खाली लागतं आहे का, उघडून बघायचं मध्ये एक दोन वेळा, आणि ढवळून द्यायची भाजी, कालवून घ्यायची। चार मिनटं झाले, एकदम कमी गॅस ठेवला होता, एकदम लो ठेवला होता बरं का। आणि मध्ये दोन वेळा उघडून चावून घेतलं होतं, बघा किती छान शिजली ना। तुमच्याकडे काय म्हणता, आमच्याकडे वालपापडी म्हणता याला, काही ठिकाणी घेवडाही म्हणतात। हे बघा मस्त शिजली, अशी शिजायला पाहिजे। अशी का शिजली एक टीप देते मी, मी तेलात हळद घातली होती ना म्हणून लवकर शिजली होती। याच्यात आपण तिखट लसूण जे फोडणी तर नाही केली ना, तर मी वरून फोडणी करणार आहे, त्यासाठी छोटं पॅन ठेवलं आहे। ते काही भाज्या ना तुम्ही वरून फोडणी करून बघा, बघा त्याच्यात मी एकदम छोटा चमचा तेल घातलं होतं, याच्यातसुद्धा तेवढंच तेल घातलं आहे बघा। डाएट रेसिपी आपली, चार लोकांसाठी तेवढी भाजी, भाकरी ज्वारीची भाकरी किंवा दादरची भाकरी, आमच्याकडे दादरची भाकरी असते। बघा त्याच्यात अर्धा चमचा जिरं, आणि बघा एक चमचा लसूण, आणि अर्धा चमचा आलं घेतलंय बारीक चिरलेलं, किंवा कुटून घ्या किंवा पेस्ट असेल तुमच्याकडे पेस्ट पण वापरू शकता। खूप असं करपवायचं आणि लसूण जाळायचं नाही, असं त्याच्यातलं पाण्याचा आवाज कमी झाला ना तोपर्यंत। आणि बघा अर्धा चमचा लाल तिखट, ते आपल्याला या शिजवलेल्या वालाच्या शेंगांमध्ये टाकून द्यायचं। जास्त तेलाचा वापर, पाण्याचा वापर न करता मस्त अशी एकदा अशी भाजी करून बघा तुम्ही। पाणी जर टाकलं ना वालामध्ये, ती पांचच पांचच पात्र लागते, तर तेलावर केलेली। थोडंसं पाणी टाकलं आहे कारण का आपलं नॉनस्टिकची कढई नव्हती ना, जळायला नको म्हणून। आणि याच्यात तर शेंगदाण्याचं कूट नाही आहे, मसाले तर सगळीकडून लागायला पाहिजे ना आपल्याला। आणि अर्धा चमचा मीठ, तुम्ही जेवढं मीठ वापरतात तेवढं। आणि मी ओलं खोबरं घातले शेंगदाण्याचं कूटऐवजी, तुम्हाला जेवढं घालायचं ना तेवढं टाका।
आणि कोथिंबीर बघा किती सुरेख भाजी लागलेली. मस्त डाएट रेसिपी, डाएट भाजी. परत का म्हणते मी तुम्हाला, परत परत डाएट रेसिपी, डाएट रेसिपी. भरपूर असं प्रोटीन असतं याच्यात आणि फायबर असतं. पचायला जड असतं पण फायबर असतं ना, पोटी साफ होतं, प्रोटीन मिळतं. कोवळ्या कोवळ्या शेंगांचा असेल, राजमा तुम्ही खाल्ला असेल, किंवा हे वालाचे बिरडे, ते वालाचे दाणे असतात ना, हेच असतात ते वालाचे बिरडे, तुझे शेंगांमधले पक्व झालेले दाणे. झाली मस्त आपली वालाची सुकी भाजी, खोबरं घालून केलेली तयार. कमी तिखट, कमी तेल, कमी मसाले, फक्त लसूण आल्याचा वापर जास्त केला आहे मी आणि अजिबात पाण्याचा वापर नाही. त्याच्यात बघा किती सुकी भाजी, मस्त सकाळी केली तर संध्याकाळी ताजी राहील अशी.